हॅलो नमस्कार, इंडियन फूडमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी एक नवीन रेसिपी करून दाखवत आहे। ही तुम्ही इवनिंग स्नॅक्सला पण बनवू शकता, मुलांना लंच बॉक्समध्ये घालून देऊ शकता। खूपच टेस्टी हेल्दी रेसिपी आहे। याला लागणारे साहित्य आपल्या स्वयंपाकघरात असतातच, मुलांनाच नव्हे तर मोठ्यांना पण आवडेल। इथे मी एक मोठी वाटी गव्हाचा पीठ वापर केलेला आहे, हरभऱ्याच्या डाळीचे पीठ 2 चमचे। हरभऱ्याच्या डाळीच्या पिठाने खूपच टेस्ट येतो आणि फ्लेवर खूप छान येतो, आपल्या धपाट्या क्रिस्पी होतात। 1 चुटकी आमचूर पावडर, 1 टीस्पून कस्तुरी मेथी, याला हातावर क्रश करून घालायचं आहे। कस्तुरी मेथी हे कोणत्याही मसाले दुकानामध्ये किराणा स्टोरमध्ये भेटून जाईल। चवीनुसार आपल्या पिठानुसार आपल्याला ओवा हातावर क्रश करून घालायचा आहे। क्रश करून घातल्याने आपल्या ओव्याला खूपच पराठ्याला टेस्ट येतो। चवीनुसार मीठ, 1 टीस्पून दही, दही ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातले तरी चालेल। पीठ मळताना पाणी थोडे घालून मळून घ्यायचं आहे, जास्त घट्टही नाही पातळही नाही, चपाती बनवतो त्याच प्रकारे मळून घ्यायचं आहे आपल्याला। इथे पीठ मळून झालेलं आहे, 10 मिनिटं भिजण्यासाठी बंद करून ठेवत आहे। इथे मी एक कढाई गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। या कढाईमध्ये 4 चम्मच हरभऱ्याच्या डाळीचा पीठ वापरलेला आहे। याला छान खरपूस भाजून घ्यायचा आहे। या पिठाचे जोपर्यंत कच्चा वास जात नाही तोपर्यंत खरपूस लाल ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। या पिठाचा वापर स्टफिंगमध्ये मी बाइंडिंग येण्यासाठी केलेला आहे पराठ्याला। हे पीठ भाजून रेडी झालेलं आहे, एक प्लेटमध्ये काढून घेत आहे। त्याच कढाईमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकून घेत आहे, 1 टीस्पून बडीसोप। सोप हे खूपच जबरदस्त टेस्ट येतो। 1/2 टीस्पून जिरे, 1 मोठी वाटी कांदे बारीक कापून घेतलेले, अद्रक लसणाचा पेस्ट छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा जास्त लाल नाही करायचा आहे आपल्याला। हिरवी मिरची थोडीशी, 1 चुटकी आमचूर पावडर। मसाले छान परतून झाल्यावर आपल्याला हे मसाले टाकायचे आहेत। धने पावडर 1 टीस्पून, 1/2 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 चुटकी हळद घालून आपण छान मिक्स करून घेऊया। हे छान मिक्स झालेले आहे। 1/2 किलो गाजर छान किसून घेतलेले आहे, याला छान परतून घेऊया। हे छान परतून झालेले आहे। जे पीठ आपण खरपून भाजून घेतलेले होते ते मी या स्टफिंगमध्ये टाकून घेत आहे। चवीनुसार मीठ घालून छान मिक्स करून घेऊया। मिक्स करून झालेलं आहे, 1/2 मिनिट मी त्याला याचा फ्लेम स्लो करून बंद करून शिजून घेत आहे। इथे पाहू शकता तुम्ही स्टफिंग आपलं रेडी झालेलं आहे। थोडीशी कोथिंबीर घालून गॅसचा फ्लेम बंद करून घेत आहे। इथे पीठ माझा भिजून रेडी झालेला आहे। तेल लावून अजून थोडेसे मळून घेऊया आपण। या प्रकारे पीठाला मळून घ्यायचं आहे आपल्याला। पुरणपोळ्याचे गोळे जसे तयार करतो त्याच प्रकारे मी गोळा तयार केलेला आहे। स्टफिंग जेवढे जास्ती घातले आपण त्याच्यामध्ये तेवढाच पराठा आपल्या धपाटीला स्वाद येईल। काळजी घ्यायची आहे की आपल्याला स्टफिंग बाहेर येता कामा नये। गरम होण्यासाठी ठेवलेला आहे गॅसवर आधीच, त्याला छान भाजून घेत आहे मी। इथे मी तुपाचा वापर केलेला आहे, तेल पण घालून खरपूस भाजून घेऊ शकतो।
भाजी बनवतो। गाजरापासून बनवलेली ही धपाटा पराठा खूपच टेस्टी हेल्दी रेसिपी आहे। नक्कीच इंडियन फूडच्या रेसिपी तुम्ही ट्राय करून पहा। हे मसाले आपल्या किचनमध्ये असतात। माझे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करा। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।